आज एक आंदोलन हाती घेतलेला आहे एरवी खळखटाक आंदोलन करणारी मनसेनी यावेळेला जागर यात्रा केलेली आहे या जागर यात्रेचा नेमका उद्देश काय होता आणि अचानक मनसे या महामार्गाच्या आंदोलनात का उतरलं या मागची कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर मनसेची कार्यपद्धती कशा पद्धतीने आहे या संदर्भात मनसेतील काही माजी पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले जाणार आहेत एकूणच मनसे अशा पद्धतीनं राजकीय श्रेय घेण्यासाठी आंदोलनात उतरली आहे का आणि मनसेचा या आंदोलनात उतरण्यामागचा उद्देश काय अशा सगळ्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत या चर्चेत आपलं आपल्यासोबत जोडले जात आहेत सुनील तांबे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय विश्लेषक आहेत मनसेचा फार व्यास गाढा अभ्यास त्यांचा आहे मनसेच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी मनसेची वाटचाल पाहिलेली आहे त्यांची कार्यपद्धती पाहिली आहे राजकीय स्टाईल पाहिलेली आहे त्यावर ते भाष्य करतील आणि त्याचबरोबर प्रसाद घोरपडे आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि प्रसाद घोड घोरपड्यांची ओळख अशी की ते मनसेचे माजी नेते आहेत माजी पदाधिकारी आहेत आता ते मनसेमध्ये नाही आहेत मात्र मनसेतल्या एकूणच त्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीविषयी ते भाष्य करणार आहेत किंवा मनसेची एकूण कार्यपद्धती कशी आहे आणि कशा पद्धतीनं मनसे हा पक्ष आंदोलनात उतरत असतो आणि त्यानंतर आंदोलनात काय होतं अशा सगळ्या गोष्टी ते सांगणार आहेत ही चर्चा घेण्यामागचं कारण असं होतं की वेळेला सरकारने अशी घोषणा केली की मुंबई गोवा महामार्ग हा डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करणार आहोत गणपतीच्या अगोदर एक लेन पूर्ण होईल अशा स्वरूपाची घोषणा झाली युद्ध पातळीवर काम सुरू झालं तर दोन हजार चौदा ते पुढची तीन ते चार वर्ष हे काम रखडलं होतं मात्र यावेळेला मनसेने पाठपुरावा न करता अचानक आत्ता काम सुरू झाल्यावर मनसे का यावर रिॲक्ट होते अशा अनेक चर्चांना ऊत आला होता आणि त्या अनुषंगाने ही चर्चा आहे सुरुवात करतोय मी सुनील तांबेंपासून तांबे सर आपण बघतोय की मनसे ज्या पद्धतीने या आंदोलनात एंटर झालेली आहे ऐन वेळेला म्हणजे आता हा महामार्ग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तर गेली दोन हजार अकरापासून पासून हा मार्ग बारा वर्ष रखडलेला आहे असं असताना ऐन शेवटच्या टप्प्यात उतरून मनसेने हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला का किंवा हे क्रेडिट घेण्याचा सा प्रयत्न चालवलाय का राजकीय फायद्याच्या दृष्टीने मला इथे राजकीय फायद्याचा मुद्दाच नाही आता मला असं वाटतं की मनसेने हा जो कार्यक्रम घेतला म्हणजे मी मागच्या महिन्यातच चिपळूण वरण आलो आणि खरंच सांगतो माणगावपासून पनवेलपर्यंत आमचा म्हणजे मी बसमध्ये होतो त्या बसचा स्पीड साधारणपणे ताशी दहा ते बारा किलोमीटर होता इतका कट म्हणजे इतका चीड किंवा इतका संताप या मार्गावरनं प्रवास करणाऱ्यांना होतो म्हणजे त्यांना येतो इतकी चीड येते किंवा एवढा संताप येतो आता याला कुठेतरी आता समजा मनसे हे करते तर माझ्यासारखे असे लाखो हे असतील प्रवासी असतील किंवा तिकडचे स्थानिक लोकं असतील की त्यांना असं वाटत असेल ना की बरं झालं मनसेने काहीतरी हे केलं आहे त्यामुळे निदान कामाला गती तरी मिळेल असं त्यांना वाटेल त्यामुळे याच्यातनं कोणता राजकीय फायदा काय घेणार एक तर मनसे काही सत्तेत नाही आहे किंवा त्यांचा काही फार मोठा दबाव गटही सत्तेवरती असंही नाही ना, आहे म्हणजे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेत त्यांचे एवढे काही आमदार वगैरे हो कोणी नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये ते प्रामुख्याने आपली जी संघटना आहे ती सक्रिय करतायत आणि त्याच्याद्वारे ते लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत एवढंच मला त्याचं आणि ते, ते महत्वाचं आहेत अगदी अगदी म्हणजे आ... जरी ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असेल तर होऊ द्या केव्हा डिसेंबर येईल माहीत नाही परंतु आता जुलै ऑगस्ट याच्यामध्ये काय चाललंय त्या रस्त्याचं हा एक प्रश्न पडतोच या चर्चेमध्ये आपल्यासोबत आणखी काही पाहुणे जोडले गेले आहेत एक म्हणजे नितीन चव्हाण माझी पदाधिकारी आहेत मनसेचे आणि योगेश चिले माझ्यासोबत कोलाडवरून जोडले गेलेले आहेत खरं तर संदीप देशपांडे या चर्चेमध्ये सहभागी होणार होते मात्र अचानक सभेच्या कामास्तव त्यांना या चर्चेत सहभागी होणं जमलं नाही त्याऐवजी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत आपण या सगळ्या आंदोलनाच्या वर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी कोलाडला थेट जाणार आहे योगेश चिलेनकडे